उद्या बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होती. अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड शहरात भव्य बॅनर्स आणि स्वागतासाठी कमान उभारण्यात आलेत. तर तिथे बारामतीकरांकडून आज अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. उद्या होणाऱ्या सभेसाठी बीड शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर भव्य असा वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आला आहे. या सभेसाठी अजित पवार गटातील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बीडमधील शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. अजित पवारांच्या सभेची तयारी पूर्ण झालेली असून सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे गोविंद शेळकेनं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची जाहीर सभा, पहिली जाहीर सभा ही बीड शहरामधल्या याच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होती आहे, मैदानावर होती आहे. याचं काम अगदी मागच्या आठवडाभरापासून सुरू आहे. वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे. या ठिकाणी भव्य असं स्टेज असणार आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच लोकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खतर यासाठी बीड शहरभर बॅनर्स लागले आहेत. बीड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कमानी लावण्यात आल्यात आणि पहिल्यांदाच एका राजकीय कार्यक्रमाने बीड शहर सजलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकता की ही जी सभा होणार आहे यासाठी जवळपास 9 मंत्री बीड शहरात येणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठीचा जो काही आढावा आहे तो पोलिसाकडनं घेतला जातो आहे. पोलिसांच्या ड्युटी लावली जाते आहे आणि एकूण हा जो काही जवळपास 3 ते 3.5 तासाचा कार्यक्रम असेल त्याचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम बनवला जातो आहे. कारण यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारासह राज्य मंत्रिमंडळामधले जे काही 8 ते 9 मंत्री आहेत हे सुद्धा या सभेसाठी असतील. आणि या सभेपूर्वी खरं तर ही उत्तर सभा आहे असं सांगण्यात आलं होतं, मात्र ही उत्तर सभा नसून ही विकासाची सभा आहे. ही आम्ही बीडच्या राज्याच्या विकासाचं व्हिजन यात मांडलं जाईल असं राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलं आहे. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.